पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शहर सेफ करण्यासाठी CCTV लावण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. याच आवाहनामुळे बिकानेर मिठाईवाले यांनी दुकानाच्या चारी बाजूनं CCTV लावले, त्यामुळे दुकानात हात साफ करताना चोरटा CCTV कैद झालाय. त्याच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीला बेड्या घातल्यात. सरताज गोमडा असे या आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर या अगोदरही घरफोडी केल्याचा आरोप आहे. त्यानं त्याबाबत कबुलीही दिली. तसेच रात्री प्रवाशांना अडवून त्यांची लूट करणाऱ्या टोळीचाही हा सदस्य आहे. 25 तारखेला चितगुडा परिसरात असलेल्या बालाजी बिकानेर मिठाईवाला यांच्या दुकानावर त्यांनी हात साफ केला होता. दुकानाचं कुलूप तोडतानाच त्याचा कारनामा तिसऱ्या डोळ्यात कैद झाला, त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्यानं या अगोदरही शिवाजीनगर, विष्णूनगर, जव्हार कॉलनी या ठिकाणी घरफोडी केल्याचं समोर आलं. जिन्सी, सातारा तसेच सिडको परिसरात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याचंही समोर आलं आहे. शक्तिसिंग, हजारीसिंग, राजपुरोहित यांनी आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुकानाच्या चहूबाजूनं CCTV लावले, म्हणून हा अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडला. CCTV दुकानाच्या बाजूला एक इसम आणि हा रिक्षा चालक संशयात्मक हालचाली करताना आढळून आले होते. त्याच्या आधारावर शोध घेत पोलिसांनी त्याला अटक केली. CCTVचं शहर करण्यासाठी आयुक्त यशस्वी यादव यांनी कंबर कसली आहे. त्यांनी या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. त्याला लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून देखील